जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा, कॅप्टन सत्यम ठाकूर. देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आणि देशात धारा 144 लागू करण्यात आली, त्यामुळे MP गुजरात राज्यातील शेकडो गोरगरीब मजूर आपल्या कुटुंबासहित पालघर भोईसर भागात अडकून पडले. त्यांना आपल्या गावी परत जाण्यासाठी साधन नसल्याने ते पायी जात असताना पालघर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर आणि युवक काँग्रेस कार्यकर्ते त्यांना भेटले. या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना चहा बिस्किटे पाणी देऊन चारोटीपर्यंत वाहनाची सोय करून माणुसकीचे दर्शन घडवून दिले. प्रतिनिधी माधव तल्लासहित शिवप्रसाद कांबळे, महाराष्ट्र न्यूज 10, डहाणू. लॉकडाऊन झालाय त्याला सर्वात जास्त इफेक्ट लोअर कॅटेगरीला झालाय. काल आमच्याकडे इन्सिडेंट झाला, जे रोज कमावणारे रोज खाणारे असतात ते लोक पालघरहून चालत वांडवला आले, तर ते त्यांना राहण्यासाठी धुमपाड्यात ते ग्राउंडवर बसले. लगेच मी आपले युवा अध्यक्ष सत्यमभाई ठाकूर यांना मी इन्फॉर्मेशन दिली. त्यांच्या इन्फॉर्मेशनने त्यांनी आम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिले का बाबा त्यांना एक एक फूटच्या अंतरावर त्यांना बसायला सांगा. नंतर त्यांनी सांगितलं की पहिले पोलिसांना इन्फॉर्मेशन द्या. त्या हिशोबाने आम्ही पहिले त्यांच्या सत्यमयीच्या इन्स्ट्रक्शनने त्यांच्यावर पोलिसांना इन्फॉर्मेशन दिली. त्यांनी जे सांगितलं त्या हिशोबाने आम्ही त्यांची अरेंजमेंट केली. सत्यमयीने आम्हाला सांगितलं की त्यांची काहीतरी खाण्याची पाण्याची सोय करा. मी स्वतःच्या घरातून आपले पायी पाडून त्यांना पाण्याची सोय केली. सत्यमयीने सांगितलं की त्यांना खाण्याची सोय करा. त्या हिशोबाने आम्ही बिस्किट वगैरे काय त्यांना लहान लहान पुरवली त्यांची, त्या हिशोबाने त्यांनी अरेंजमेंट करा. तर मला गव्हर्नमेंटची एक मागणी आहे का अशा जे लोक जी फसलेली आहेत त्यांना कमी कमी त्यांच्या घरी पोहोचण्यापर्यंत सोय करावी. खूप चांगलं या ठिकाणी कार्य वाणगावच्या युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं. आता जे सत्तम सर आहेत त्यांना आपण विचारूया की जे तुम्ही हे कार्य तुमच्या युवक काँग्रेसच्या माध्यमातून केलं जात आहे, तर तुम्ही ह्यांच्यासाठी किंवा इतर लोकांसाठी तुम्ही कशा पद्धतीने आव्हान करणार आहे? आव्हान लोकांना हेच आहे की जसं कुठल्याही परिस्थितीला आपण सामोरे जात असताना ना आधी आपण ऑन द स्पॉट ऍक्शन काय असते आपला, म्हणजे त्या वेळेवरचे ऍक्शन त्याच्या लक्षात आला. जसं कोरोनाची महामारी चालू आहे, देश लॉकडाऊनमध्ये आहे, लॉकडाऊन खूप गरजेचं आहे, पण लॉकडाऊन असल्याने जे गरीब तबका लहान डेली वेजर जे माथाडी कामगार असतात त्यांच्या काय, आता जसं आमच्याकडे काल प्रकरण झाला जे आपण सगळे ऐकले आता, तर ह्या लोकांसाठी प्रशासनाची वाट न पाहता आधी माणुसकी जाताना आपल्याहून काय सोय आपण करू शकतात ती सोय करा, नंतर प्रशासनाला त्वरित आपण कळवा.